प्रशासकीय पारदर्शकतेबरोबरच परिणामकारकता शिक्षण विभागात यापुढे दिसून येईल असा विश्वास प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे यांनी व्यक्त केला. अक्कलकोट तालुका गट शिक्षणाधिकारी ए क्यू शेख यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून प्रशांत आरबाळे यांनी पदभार हाती घेतला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर राहणार आहे, तसंच राज्यात शैक्षणिक प्रशासनाबाबत अग्रेसर राहणार असून विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. या पदावर काम करत असताना प्राधान्यानं विद्यार्थीही शिक्षकही शिक्षण व्यवस्थेची या बाबतीत मी काम करणार आहे. माझ्या प्रशासकीय भूमिकेचं मुख्य धोरण हे पारदर्शकता आणि परिणामकारकता असणार आहे. या अंतर्गत विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत पारदर्शकता व परिणामकारकता आणणं, शिक्षकांच्या कामकाजाच्या बाबतीत पारदर्शकता व परिणामकारकता आणणं आणि एकंदरीतच या दोन्हीच्या माध्यमातून व्यवस्थेमध्ये पारदर्शकता व परिणामकारकता आणणं हे माझं मुख्य ध्येय आहे.